मागील काही दिवसात गोंदिया जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये खासी वाढ झाली होती आणि याच्यावर आळा घालण्याकरिता आणि आरोपी पकडण्याकरिता आम्ही एलसीबीमध्ये एक विशेष पथकाची स्थापना केली होती आणि या पथकांनी दिवस रात्र मेहनत करून एक गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढली की गंगाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मस्जिदपूर गावामध्ये काही असे संशयाचे संफिरत आहेत ज्यांच्याकडे असे चोरीचे बाईक्स आहेत आणि आम्ही जेव्हा तिथे जाऊन संशयितांवर यांच्याकडून पूछताछ केली त्याच्यानंतर त्यांनी आमचे रामनगर आणि रावणवाडी पोलीस स्टेशन येथील दोन गुन्ह्याबाबत कबुली दिली. त्यांचा PCR घेण्यात आला आणि आणखी जास्त विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडून टोटल 20 मोटरसायकल 9,65,000 किमतीचे आम्ही हस्तगत केले आहेत आणि याच्यामध्ये टोटल 8 आरोपी आम्ही अटक केले आहोत आणि याशिवाय याच्यात आणखी विचारपूस सुरू आहे. त्यांनी इतर जिल्ह्यामध्ये इतर कुठेतरी अशी चोऱ्या केल्या आहेत का किंवा याशिवाय आणखी काही चोऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे का याबाबत आम्ही माहिती काढत आहोत. या अगोदर यांचं काही रेकॉर्ड होतं, पोलीस रेकॉर्ड वगैरे? मॅडम नाही, हे पहिल्यांदाच त्यांनी असे काम केले आहेत आणि पोलिसांच्या ताब्यात ते आले आहेत. यापूर्वी यांचा कोणताही रेकॉर्ड दिसून आला नाही आहे. आणखी गाड्या हस्तगत करण्याची संभावना आहे? यांची आणखीन एक दिवसाची PCR बाकी आहेत. आम्ही प्रयत्न करत आहोत आणखीन जर त्यांच्याकडे असे प्रकारचे गुन्हे त्यांनी केले असेल तर ते उघडकीस